राजकारणात होणारं खुर्ची पुराण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आता इथं एका खुर्चीवरून होणारे हास्य पुराण, चला बघूया त्यात काय धमाल घडते ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार. क्या बात है यार रम्या, आई लव यू श्रमेश, आई लव यू. दादा एक मिनिट, अब हाँ आपका सेट है, हाँ पूरा yes. बात है दादा. हो हो हो, नाइस, वेरी नाइस. यस दादा, एक मनापासून बोलायचं, बोल ना, म्हणजे नंतर शूट वगैरे सुरू होईल. बोल बोल. तुझे मनापासून आभार दादा. अरे नाही, म्हणजे तू मुंबईमध्ये एवढं बिझी शेड्यूल असतं ना, तू आमच्या ह्या नाच रे मामा नाच या शोच्या जजिंगसाठी आलायस दादा. थँक्यू दादा. बाय बाय. आपण गेली जवळजवळ 5.5 वर्ष एकत्र काम करतोय, को आर्टिस्ट आहोत, बरोबर आहे. आज पहिल्यांदा तुझा इंडिव्हिज्युअल दिग्दर्शक म्हणून शो येतोय आणि तू लेखक आहेस. अरे तुम्हाला सपोर्ट करणारच ना रे दादा, खरं तर ना तुझा आशीर्वाद हवाय. अरे रे पाय नको पडू, ठीक आहे ठीक आहे यार. दादा तुझा आशीर्वाद घ्यावा असाच आहेस तू, म्हणजे आमच्यासाठी फक्त तू 3,500 पर डेवर आलायस जज म्हणून, मोठी गोष्ट आहे दादा. ओके ठीक आहे, म्हणजे आपले रिलेशन्स आहेत म्हणून मी 3,500 पर डेवर आलो आहे. मला सांग चॅनल कुठले आहे, कुठल्या चॅनलवर आपला कार्यक्रम येतोय दादा? पिंट्या मराठी. पिंट्या मराठी? हा नाही नाही नाही, चॅनलचं नाव काय म्हणतोय मी? पिंट्या मराठी, तेच नाव सांगतो. पिंट्या मराठी? हा, कोक पिंट्या मराठी नावाचं चॅनल आहे आपलं, कोकणामधलं आहे. पिंट्या मराठी, खणूया कोकणची माती. तरी सुद्धा पिंट्या मराठी आहे, फार ऑड आहे रे. काय झालं दादा, आमच्या गावातले जे श्रीनिवास रांगणेकर आहे ना, त्यांच्या आजोबांचं नाव पिंट्या रांगणेकर, त्यांच्यावर हे चॅनल काढलंय पिंट्या मराठी. पण नातवाचं नाव पिंट्या पाहिजे, आजोबांचं नाव पिंट. दादा किती लॉजिकल विचार करतो, आपण हास्याच्या तरी किती इलॉजिकल स्किट केली आहेत दादा. परवा तुझं ते स्किट बघतो काय म्हणे बघ. या कार्यक्रमात आता मी एक जज आहे, बरोबर आहे. माझ्या बरोबर को जज कोण आहे? कारण आतापर्यंत काही सांगितलं नाहीये, सगळंच आपलं सिक्रेट ठेवलंय तुम्ही. सरप्राईज आहे दादा. दादा बोलत नाही, सरप्राईज आहे. ओके फाईन, तर बोलवूया आपल्या स्पेशल जजेसना. मंडळी आपण फायनली आपल्या सेटवर आलेलो आहोत आणि माझं काय जज म्हणून माझा पहिला दिवस आले, भारी वाटतं, आशीर्वाद राहू द्या सगळ्यांचं. आणि इकडे आलो, अगं बाय माझे सरप्राईज गावलेला आहे आपल्याला. इकडं आपलं समीर दादा, म्हणजे आमचं दादा आहेत तर इकडे आलेत. आता तर कशाला आलेला आम्हाला माहित नाही, कारण काय डान्स आणि त्यांचा काय संबंधच नाही. कशाला आले माहित नाही, पण आले तर भेटाय पाहिजे दादा आपले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. काय समजली? दादा इथे तू? आय एम ॲब्सोल्युटली अमेज्ड दादा, कसं काय इथे दादा? ही मिसळवली बाई इकडे कुठे आली यार? श्रमेश, अरे बघा हे को जजेसत माझ्या बरोबर. दादा दादा तुझ्या तोला मोलाचं कोणतरी पाहिजे ना म्हणून त्यांना. अरे हे तोला मोलाचे माझ्या असं म्हणणं आहे तुझं. अरे अरे दादा बने फेमस आहे, त्याची रील बघितलीस का तू? सध्या परवाचं रील बघितलंस तू? नाही. परवा तो घराजवळून त्याच्या नाक्यावरच्या बेकरीत गेला, A1 बेकरी आहे बघ, तिथे कडक पाव आणायला गेला आणि त्याच्या प्रवासाची रील बनवली. 3 मिलियन व्ह्यूज आहेत, 3 मिलियन व्ह्यूज. अरे बने समोर बेकरी आहे रे, बेकरीवाल्याने पाव फेकून मारलं तरी घशात जातील एवढी समोर आहे. त्या प्रवासाचा तू रील करतोस. दादा व्ह्यूअर्स आहेत ना, पण त्याला हांडेचं माहित आहे ना तुला? परवाच व्हिलॉग आलाय तिचा, काय मिसळ मध्ये उसळ नाही नावाचा. मिसळमध्ये उसळ नाही, मिसळमध्ये तिचं हँडलचं नाव माहितीये ना? काय? स्टनिंग सॅसी प्रियंका. हे स्टनिंग आहे. हा ए चला ब्रेक ओव्हर. हे दिवसातून 2 वेळा म्हणणार ही स्टनिंग आहे. दादा 12 मिलियन फॉलोअर्स आहेत तिचे. कुठून झाले 12 मिलियन फॉलोअर्स? दादा तुला मजा वाटेल, तू प्रोसेस एन्जॉय कर ना. अरे प्रोसेस ठीक आहे, शो कसा होईल? चांगला होईल दादा, चांगला. आपण लगेच सुरू करूया, मला टेन्शनच यायला लागलं. नाही दादा, बरं अँकर कोण आहे या शोचं? कारण आता हे सगळं बघितलं मला टेन्शन यायला लागलं. अँकर कोण आहे? अँकर प्राजक्त आहे, डोंट टेल मी. नाही नाही नाही, मी नाव घेतो दादा. ओके, तर आपले अँकर आहेत श्रमेश बेटा. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचा लाडकाची सौका म्हणजे चिन्मय समित्र काशीकर.
अरे हा तेच करतोय तुम्ही प्रँक करताय यार चल चल मस्त दादा प्रँक हे अँकर काय रे दादा ट्रस्ट ठेव माझ्यावर तुला मजा येईल नाही रे तू प्रोसेस एन्जॉय करशील अरे नाही रे दादा शूटिंग सुरू करायचं प्लीज प्लीज तू एन्जॉय करशील अरे शुअर यस यस मी तुम्हाला जस्ट जसं केलं यस यस अरे स्किट इथे संपलं पाहिजे खरं तर यार मी एक प्लेसिंग दाखवतो तू तुपर्यंत जागा मॅडम तुम्ही मध्ये बसाल बने तू इथे आणि दादा तुझी चेअर ही आहे नाही नाही गरज नाही रे आय एम यूज टू इट चलो एंट्री घेऊया माझी एंट्री आहे ना या या चल 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 चलो यार ए बाळांनो ए बाळांनो आधी एंट्री असेल आणि त्यानंतर बसणार तुम्ही येऊन हा चलो चलो चेक करून आपण सुरुवात करूया चल या आधी चलो रेडी चला चला मूड 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 चला 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 लाईट्स कॅमेरा ऍक्शन नमस्कार 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 मी चिर चौकात तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या कोऱ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे पिंट्या टीव्ही प्रस्तुत नाच रे मामा नाच सुपर सुपर रमेश आता जजेस जजेस वैभव जजेस ना पकड आपण बोलूया आपल्या जजेसना तर स्वागत करूया पहिल्या जज प्रियंका हंडे मॅडम जवळजवळ पीसीआर मध्ये आलात तुम्ही मॅडम तुम्ही आता जज आहात कुठे आर्टिस्टना कॉल टाइम द्यायला चाललाय जज जज सुपर चल चल रमेश दुसरा तुझा कॅरेक्टर सेम आपण बोलूया आपण बोलूया आपल्या दुसऱ्या जज ना निखिल बने आपले चने आणि आपले लाफ्टर सोबत घेऊन आलेले आहेत क्या बात आहे क्या बात आहे सर काय बोलायचं यांच्याबद्दल हे पहिले असिस्टंट डिरेक्टर होते आणि नंतर ऍक्टर झाले असे निखिल बने सर बसा सर बसा सुपर सुपर रमेश वैभव वैभव थर्ड जज ना पकड हा रमेश रमेश तिसरा जज तुझा कॅरेक्टर सेम मामा एक मिनिट ही जगा जरा आवाज वाढव रमेश थांब बने हे करतोय नंतर उत्तर पण द्या असं बोलूया आपले तिसरे महत्वपूर्ण जज समीर चौगुले यांना आता तर आता म्हणजे बाहेर शब्द चुरले नाहीयेत काय बोलायचं दादा बद्दल आधी ऍक्टर होते आणि नंतर ऍक्टरच राहिले असे समीर चौगुले हे काय वाक्य आहे यार आधी ऍक्टर होते नंतर ऍक्टरच राहिले मध्ये काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं ना असं इन्सल्टिंग वाटतं ते म्हणजे मी माझ्या अभिनयाचा काही मध्यंतरी विचारत नाही केला असं एक उगीच निगेटिव्ह येतं ना म्हणजे असं नाही आहे तिकडे पण असं आधी ऍक्टर होते ऍक्टरच राहिले दादा असं आहे ना आहे म्हणजे स्क्रिप्ट मध्ये जे लिहिलंय तेच ना तू वाचलंय अरे मग स्क्रिप्ट कोणी लिहिली आहे आम्हीच लिहिली आहे बदला ना ती ही बदला बदला चेंज करा ठीक आहे वेगळं करा दादा परत एंट्री सॉरी सॉरी या परत घे परत घे चल रेडी चला चला चल रमेश आता बोलूया आपले तिसरे आणि महत्वपूर्ण जज समीर चौगुले यांना काय बोलायचं दादाबद्दल माझ्याकडे शब्दच नाहीयेत काय बोलायचं म्हणजे आधी हे ऍक्टर होते नंतर स्वतःमध्ये खूप बदल घडवून ते पुन्हा ऍक्टरच झाले कट कर यार अरे तेच होतं यार अरे आता तुम्ही आधी ऍक्टर होता आणि स्वतःमध्ये बदल घडवला आणि मग ऍक्टरच झाले मग बदल कशाला घडवला असं लोक म्हणतील ना हे तुम्ही नका ना करू ठीक आहे नॉर्मल घे ना डायरेक्ट हे आय हो गया असं हे कर सॉरी 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 हा चल चल रमेश चल नमस्कार पुन्हा बोलूया आपले तिसरे आणि महत्वपूर्ण जज समीर चौगुले यांना बघितलं तुम्ही आलेल्या लाफ्टर काढलाय त्यांनी
काय बोलायचं त्यांच्याबद्दल, म्हणजे हा माणूस इतका लोकप्रिय आहे की तो स्वतःच्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करतोय. करेक्ट आहे. टाळ्या. रमेश बसायला सांग, बसायला सांग. दादा मी तुला विनंती करतो की तू आसनस्थ व्हावं. बसले. रमेश रमेश इनर घाल ना बाबा. सॉरी सर. रमेश चल 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 आता स्पर्धक. तर आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करतोय आणि बोलवतोय आपल्या स्पर्धेचा पहिला स्पर्धक, बदलापूरचा विराज जगताप. जोरदार टाळ्या होऊ द्या ते. हॅलो 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 सर. कसा आहेस विराज? सर मस्त आहे सर. कुठे राहतोस तू? सर बदलापूर सर. ओके बदलापूरला मला सांग. काय झालं बाप काय तुमची खुर्ची बघा. मामा कुठली आहे ती? आत्ता हे जायला खुर्ची तुटली. मग ये दत्त पेटी घेऊन ये. कस काय तुटली खुर्ची? अवघड आहे अवघड आहे. तात्या आला का? हे बघितलं का तात्या? या असं असते काय आयन टायमिंगला कधी पण खुर्ची तुटू शकते. बसणारा माणूस असतो त्यानं माणसात बसलं पाहिजे की नाही? उगा आपलं कमोडवर बसल्या का खास सगळी बसणार असं चालते का? एक मिनिट एक मिनिट, तुम्हाला काय माहिती कमोडवर खचकन बसतो मी? बघता का तुम्ही येऊन? नाही नाही. हे काय कमोडवर? तुम्हाला नाही, मी ह्याला सांगतोय. त्याला नीट सांगा ना. त्याला सांगा तर मला लागतंय ना ते. नाही नाही सर, तुम्हाला काय सर, ह्याला सांगतोय मी. बास आहे माझा, अप्रेंटिसशिप करतोय माझ्याकडे इथं. बरोबर आहे. शिकायला आलाय सेटिंगचं. त्याला काही भाचा असू दे किंवा बायको असू दे, मला नाही लागलं पाहिजे. माझा हा मुद्दा आहे. नाही तो म्हणत होता ऍक्टिंग करायचे, म्हणलं कशाला नको धंदा करतोय. अरे काही करा मोठा होशील म्हणून त्याला आपण शिकवतो. तुम्हाला नाही काय म्हणलं सर? तुम्हाला नाही करतो. दत्त्या तिकडे लक्ष दे. कसं असतंय माहितीये का, माणसांना पण अक्कल पाहिजे. माणसांनी कसं नीट बसलं पाहिजे, माणसांनी कसं बसलं पाहिजे. झालंय पण करतो करतो करतोय करतोय. मला तर वाटतंय बसणारा माणूस आहे का नौका असणार आहे. एक मिनिट, नौका काय आहे? मी ऐक, हे दिस इज टू मच. नौका 29 वर्ष काम करतोय मी. नाही नाही सर, तुमच्याबद्दल नाही, मी ह्याला शिकवतो. अरे पण ह्याला तुम्ही शिकवा, त्याच्या क्लासमध्ये मला का टपली मारताय तुम्ही? तसं नाही, तुम्हाला खरंच काय नाही तर मी ह्याला शिकवतोय. आपल्या मामा बोलत नका, पटकन होतोय. आय एम नॉट नो 29 वर्ष पटकन कसं पटकन करा ना. वेळ लागेल. किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? 2-4 तास जातील. काय अहो मामा शूटिंग करायचं आम्हाला. 4-5 तास 2-4 तास मी नाही थांबणार. माझी फ्लाईट आहे यार. कुठे जायचंय फ्लाईट? नाही भाईकडेला. शूटिंगच्या पहिल्या दिवशी नवीन खुर्ची तुटते कशी हो तुमची? नाही खुर्ची नवीन नाहीच आहे, खुर्ची जुनीच आहे. मी निर्मात्यांनी सांगितलं होतं की एखादी खुर्ची बाबा नवीन बनवायला लागेल. निर्माते म्हणली बजेट नाही. ह्या 3 खुर्च्या आहेत ना, ऑप्शनल एखादी चौथी खुर्ची असेल ना ती आणा ना. अहो तीच मी म्हणलं होतं एक खुर्ची ठेवा म्हणून. ते डांगे प्रोडक्शन वाला नाही म्हणलं मला. डांगे बजेट नाही म्हणलं मला. एक सेकंड काय नाव म्हणाला तुम्ही? ते डांगे प्रोडक्शन. डांगे प्रोडक्शन वाला नाव काय त्याचं? सुनील डांगे. यार काय चाललंय यार? सुनील डांगेला तुम्ही इथे सुद्धा आणला, या शोला सुद्धा आणला तुम्ही? ऍक्च्युली चॅनलने डांगेला हा शो प्रोड्यूस करायला दिलाय दादा. आधी डांगे आला मग शो आला. हा म्हणजे दादा ऍक्च्युली काय आहे, हास्य जत्रेला जी प्रॉपर्टी जास्त वापरत नाहीत ना, डांगे मागच्या दाराने ती आम्हाला देतो. तू मी पण त्याला हेच बोललो, हे काय करताय तुम्ही? ते कंटेनर मध्ये ते पांढऱ्या केसाचा सांताक्लॉज आणि तो मिशीज असणारा हॅपी मॅन बसतो, त्यांना कळत काय होईल? तो बोलला ते त्यांच्या धुंदीत असतात, त्यांना नाही कळत. त्याने वर सांगितलं स्पीड बसवताना मी हळूच चेक घेऊन जातो, पटकन सही करतात ते.
दादा एक आयडिया आहे. डांगेने एक गोष्ट दिली आम्हाला, तो हास्य जत्रेतला अपशकुनी बोगदा दिलाय दादा, तर त्याच्यावर बसू. म्हणजे हा सेटअप काढतो, इथे बोगदा लावतो, तू बोगद्यावर बस दादा. अपशकुनी बोगदा? तुला माहित नाही दादा, तुझा आणि प्रसाद खांडेकरच. मुद्दा तो नाहीये, हे काढायचं, इथे बोगदा ठेवायचा, मी बोगद्यावर असा बसणार दोन पाय टाकून. क्या बात आहे, काय डान्स केला? एरायस करे तू कमाल आयडिया. व्हाट डू थिंक बने, काय वाटतं तुला? टेरिफिक. करूया दादा प्लीज. हे नाही चालणार रे, मला दुसरी खुर्ची पाहिजे, कळलं का? दुसरी खुर्ची, आताच्या आता दुसरी खुर्ची आणा. याचं काय होतंय ते बघा. 10 मिनिटं मी थांबतो, त्याच्यानंतर मी निघून जाणार. असं नको करू, लागतंय मला. बघतोय की करतोय की मी. तुम्ही कराल, पण आता दुसरी खुर्ची म्हणजे ह्याच्यासारखी नको, दुसरी कुठली तरी असेल ना. दुसरी? हा दुसरी. दत्ते आहे का रे दुसरी? होय की आणतो. एवढं सोपं होतं यार, आहे खुर्ची तरी तुम्ही कशाला एवढा वेळ काढला? पाहिजे ना. सुरू होईल, चला चला लवकर चला. दोन मिनिट होत. मामा ही बघ कशी. चलो खुर्ची आली, चला 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 सुरू आहे, सुरू आहे. चल चला, मूड 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 मूड, चल चल चल, घेऊन जाते, घेऊन जा पटकन, घेऊन जा. चल चल, लाईट लाईट लाईट, चला चला चला. कॅमेरा कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. चलो, अरे या कॅमेरा समोर कोण आलं? हा चल चल चल, बाजू राईट राईट, अरे लेफ्ट लेफ्ट. अरे मध्ये आलोय तू, एक कोण आहे? मी आहे पम्या. अरे मी आहे ना. ए दादा तू बस ना दादा, खुर्ची आली आहे. काय आहे पत्राची खुर्ची? या दोन खुर्च्या कशा आहेत? या ही खुर्ची कशी आहे? मी पण जज आहे ना. मी पण वॉचमॅन आहे, बाहेर बसतो तो. अरे मी जज आहे ना. ही पत्राची खुर्ची कशी देतो? खुर्ची आली आहे. मग दादा बदला बदला हे सगळं. एक 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 मिनिट दादा, एक मिनिट. रमेश दादा, एक सुचलं एक पत्राची खुर्ची बघून. कमाल. म्हणजे काय, ते काही शोला जज असतात बघ, शायरी करणारे जज, कविता करणारे जज. तुझी वेगळी इमेज बिल्ड करूया. म्हणजे पत्र्या जज. कमाल. पत्र्या जज. दादा तुझ्या एंट्रीला लाफ्टर. मला सुचलं तू फक्त बघ, तू फक्त अँकरिंग कर दादाची एंट्री घे. अरे पत्र्या जज ऑड कर. आणि येत आहेत टाळ्यांच्या गजरात, स्वागत करूया पत्र्या जज समीर चौगुले यांचं. पत्र्या जज विथ माय चेअर. वो वो वूफ. सर्कशीतलं माकड वाटतंय रे. असं कोण येत रे? जज कोण येईल का? कधी बघितलं प्रसाद लोकांना आलं रे आलो आला असं म्हणत कधी आलं कधी? दादा कोणी काय बोलतोस यार, कोणी येत नाही म्हणून तू यायचं? अरे नाही रे पत्र्या जज नाही रे, आपण इमेजच वेगळी बिल्ड करूया. तू काय कर, परफॉर्मन्स आवडलं ना की तू काय करशील? पत्रा सॅल्यूट असं करू दादा. मस्त मजा आहे. पण याची मी जज आहे ना, कॉमेडी कशाला करायची? पण मी लोकांची तीच अपेक्षा आहे ना. पण अरे नाही ना यार, काहीतरी वेगळं. अरे तुला पटतंय का रे? तुम्हाला दोघांना पटतंय का मला सांगा. ऐक ना, मी इतकी वर्ष तुमच्यावर कामाला आहे, तुम्हाला पटतंय का? खरं तर दादा मला ना खूप त्रास होतो आतून. मग तुझी दे ना खुर्ची मला. तू हो ना पत्र्या जज, ये ना इकडे बस ना. दादा मी जज आहे. मग मी कोण आहे? व्हॅनिटीचा जनरेटर वाला आहे मी. दादा दादा पॅनिक नको हो, तू गैरसमज करून घेतोय. तू एंट्री तर घेऊन बघ, एवढा लाफ्टर येईल ना दादा, मी पडून पडून हसणार आहे सिरियसली. खरंच खाली बसतल दादा. ऐक ना, आपण करूया ही चालती का? बघा एक नंबर खुर्ची आहे. काय झालं, हॉस्पिटलचा सेटअप लागला होता बाजूला, त्यांची घेऊन आलोय. 4 तासासाठी दिली होगी दिली ना. चला 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 पटकन, लाईट कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. काय आणलं यार? खुर्ची आणली ना बस. अरे खुर्ची व्हीलचेअर आहे ती हॉस्पिटल मधली, ह्याच्यावर बसायचं मी. कसा दिसतंय हे? असं बसू मी? हे बघ असं बसू, हे दोघे त्या खुर्चीत, मी या खुर्चीत. कसा दिसतंय? कसं दिसतंय तू सांग मला. आहे बदल ना यार, बघतो का? बदल नाही. ओ मामा बोलो ना सेटिंग करा मामा. मामा ही खुर्ची नाही. काय आणली खुर्ची तुम्ही? काय झालं? अरे व्हीलचेअर आहे, व्हीलचेअर कळतं का तुम्हाला? हॉस्पिटल मधली व्हीलचेअर. नाही आता ही मॅनेज झाली म्हणून ही आणली ना. अरे पण ही मॅनेज. अरे तू व्हील कळताय का? एक मिनिट एक मिनिट, किती वर्ष झाली तुम्हाला इंडस्ट्री? थांब रे, कोणी किती वर्ष झाली इंडस्ट्रीत? किती वर्ष झाली तुम्हाला? 28 वर्ष. लाज वाटली पाहिजे. त्याच्यात काय लाज वाटायची? तुम्हाला 29 झाली, तुम्हाला वाटली लाज? अरे तोंडावर. अरे अरे
कळत नाही का, येला व्हीलचेअर आणतो तू, व्हीलचेअर जज कधी व्हीलचेअर वर बसतो का? ती बरोबर आहे हो, पण आता ऑप्शनच नाही म्हणल्यावर काय ही करावं लागलं मला. मामा ही नकोय खुर्ची, वेगळं काहीतरी ही नकोय खुर्ची, दुसरा ना मला, नाहीतर मी जातो. मी सांगतोय ही नाही चालणार. नाही नाही, अरे नाही चालणार, दुसरी पाहिजे. बोलू प्लीज, दुसरं बघा, दुसरी घेऊन येतो. ही घेऊन जा, मला नकोय ही बाजूला. दादा व्हीलचेअर कोण आणतो जजला? प्लास्टिकच्या खुर्चीवर बस, प्लास्टिकच्या खुर्चीवर. अरे नकोय सांगितलं, प्लास्टिकचं नकोय मला. अरे तात्पुरता बस दादा, तात्पुरता बस, तात्पुरता बस. आणून तुम्ही यार इन्सल्ट करताय दादा. या दोघांना कशी ट्रीटमेंट दिलेली आहे? घे ना ऍटिट्यूड मध्ये, हे घे. ही बघा आणलंय काय, ही एक नंबर आहे बघा. हे छान आहे, क्लासिक आहे रे. म्हणजे ना पाहिजे चुम्मा आहे सगळ्यांना. ये बा हलतय स्किट पण आणि हे पण. दादा काय जज बसलाय बघा, आणि इथून तो म्हणणार काय साला तू डान्स केलायस, काय अप्रतिम डान्स केलेला आहेस. हे दोघे खाली पॅकअप झाल्यावर हे आधी घरी पोहोचणार. मी पाहून तास नाही उतरायला, पाहून तास मला लागणार. तुमच्या आईला ढगात घाला, हे बंद करा, हे कानफट फोडून एकेकाच, हे असे असतं का? घेऊन जा घरी, हे मला लोक आहे. दादा चांगलं आहे. काय चांगलं ह्याच्यात, काय चांगलंय? अरे तुला प्रेमाने चढे जज म्हणतील ना लोक. चढाजत म्हटलं असतं मी एक सेंट थांबणार नाही, सांगून ठेवतोय. एक वाजवली पाहिजे. मामा नाच या कार्यक्रमात आमचे समीर दादाची तुम्ही फारच नाचानाच केली, पण आम्हाला फारच धमाल आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा बनी, तू कोण काय करत होतास? तुम्हाला काय? अच्छा, ओके ओके कडी. बर बर, काय तो निरागसपणा, मला खरंच कळलं काय असतं. एनिवे एनिवे, या निमित्ताने एक आभार मानायचा, गेली कित्येक वर्ष राहून गेला तो या निमित्ताने मानतो. आपल्या प्रेक्षकांना किंवा आपल्या समाजामध्ये एखादा कलाकार जेव्हा जजच्या खुर्चीत बसतो तेव्हा त्याला एक वेगळा मान मिळायला लागतो. आपसुक त्याने वेगळं काही केलेलं नसतं, पण त्याला त्या खुर्चीवर बसवल्यानंतर लोकांना असं वाटतं, अरे काय हुशार आहे, प्रचंड वगैरे. तर या खुर्चीत मला आणून बसवल्याबद्दल आज पहिल्यांदा माझे मित्र सोनी मराठीचे VP अमित फाळके यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कारण या खुर्चीला निश्चित समाजात एक मान आहे, डेफिनेटली मान आहे. म्हणजे जेव्हा लोक आम्हाला येऊन सांगतात की तुमचं बोलणं आम्ही ऐकतो, तुम्ही आणि सई काय बोलता याच्याकडे आमचं लक्ष असतं, तेव्हा आम्हाला असं वाटतं की यार येस, या खुर्चीने आम्हाला हे दिलं आहे. म्हणजे एखादा चित्रपट बघितल्यानंतरची प्रतिक्रिया किंवा एखादी मालिका, एखादं नाटक बघितल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया तितकीच मोलाची आम्हाला आमच्या कमेंटवरची पण प्रतिक्रिया वाटते. हा मान या खुर्चीने आम्हाला दिला, आणि त्याबद्दल सोनी मराठी, वेट क्लाऊड, भालवणकर, फाळके या सगळ्यांचे एकदम मनपूर्वक आभार मानतो. बस दॅट्स इट, फॅन्टॅस्टिक झालं, मजा आली. यू बोथ डिझर्व एव्हरी बिट ऑफ इट. येस सई, मस्ती भरा परफॉर्मन्स होता एकदम. अटेम्प्ट म्हणून मला खूप आवडला, खूप गोष्टी एकत्र होत्या आणि खूप कॅरेक्टर्स पण होती. हंडे मस्त, चला चला फार आवडलं ग, कुठून कसं सुचलं हे चला चला. बाकी परफॉर्मन्सेस मस्त, मजा. थँक्यू.